तुम्ही आयत्या वेळे पेपर पाहणार, मग आयत्या वेळे जजमेंट देणार. यू आर नॉट अ जज. मी आता मला एकट्यालाच बोलून द्यायचं का बाकी त्यांना बोलून द्यायचं? हां त्यांनाच. मग मला एकट्याला बोलून द्यायचं आमचं पहिलं घेता की त्यांचं घेता? वाद ते वाद नको. एकाने आम्हाला विचारत असेल तर आम्ही आमचे पेपर देतो, आम्हाला थांबवून त्यांचं बोलणं घ्या. एकाने व्यवस्थित होते बाबू, मी व्यवस्थित होईल. अरे तसं नाही ते घरबांधा. अरे घरबांधायचा विषय आला कुठे इथं? मांडतोय ना मी, मध्ये का बोलतो तो? तुला बोलायला संधी आहे ना, तुला बोलायला संधी आहे ना बाबा. हो बिडो साहेब, हे काय प्रकार आहे? यासाठी माणसं बोलवले का? हा ऐका ना, मी म्हणतो ना तुम्ही बोलायला लागले, मी नाही बोलणार. एक प्रोटोकॉल वापरा ना. हा तुम्हाला त्यांनी मांडल्यावर तुम्ही मांडा ना म्हणणं. आता ऑलरेडी मी पेपर मागितले होते, त्यांनी पेपर नाही दाखवले. मी दाखवतो का बरं करू? 5 वर्ष यांनी घालवले कागदपत्र पाहिला का ना? त्याचं मोजमाप घ्या. मोजमाप ऐका ना. हा बोला ना तुम्ही, बोला. हा बोला. तुम्ही बोला, मला पाठवा. वेगळं लक्षात घ्या. अध्यक्ष उमरज ग्रामविकास धर्मदाय सार्वजनिक ट्रस्ट उमरज, हा भूखंड 65 हा लॉट 2000 चौरस फुटाचा आहे. किती किती किती? 2000 चौरस. इथं खून केलेली, कॅन्सल केलेलं आहे. कॅन्सल केलेलं आहे. जरा नीट पहा, तुम्ही अधिकारी आहात, सक्षम अधिकारी. आता ते आम्हाला लक्षात नाही. नीट कागदपत्र पहा. ते कॅन्सल गैरसमज नसावा. तिथं कोणच केलेली आहे. राऊंड केला किंवा कंस केला तर आपण ठीक आहे. ठीक आहे. आता याच्या पुढं बघा. मग अध्यक्ष उमरज ग्रामविकास धर्मदाय ट्रस्ट क्रमांक बघा, 94 अनुक्रमांक भूखंड 65-80. त्याचं मेजरमेंट असते, ते मोजा. मेजरमेंट पाहायला लागेल ना. आता ते मोजावं लागेल, आपण काय मोजणार नाही. बरं, नंतर मोजायचं झालं तर आमचे साहेब मोजतील. हे बघा, 65, 66, 67, 69, 70, 71, 72, 73, 74, 75, 76, 77, 78, 79, 80 बरं, हे 80 भूखंड मान्य मान्य ट्रस्ट. अगदी बरोबर बरोबर. त्याच्यानंतर 81 नंबर कोणाकडे आहे? राघू तुरसुराम. तुम्ही एकच वाचा. इथं ड्यू केलंय साहेब. याच्यावर ऐका, चुकीचं वाचू नका. हे एक वाचला ना तुम्ही, याला काय केलं? ड्यू म्हणजे हेच खालील प्रमाणे त्याला म्हणतात, ऍज इट इज. बरोबर ना? ऍज इट इज ड्यू ऍज इट इज. खालचं वाचा नको. ऐका ना, उमरज आणि हे पण वाचा, मेजरमेंट वाचा. ऐका, उमरज अध्यक्ष ग्रामविकास धर्मदाय सार्वजनिक ट्रस्ट, परत त्याला क्रमांक नाही. ड्यू केलंय भूखंड 65-80. अगदी बरोबर, अगदी बरोबर. त्याबद्दल वादच नाही बरं का? त्याच्यात तो क्रमांक 9-11-78 तो दिलाय, 2500 स्क्वेअर फूट. केअर पण याच्यात 2500 किती? 2500 स्क्वेअर फूट. केअर फूट आहे का? हा. तर मी इकडे टेपा नाही. स्क्वेअर मीटर. स्क्वेअर चुकीचं नका बोलू. पुढवर काय? पुढं वरती किती किती येते? 3 स्क्वेअर मीटर आहेत बघा. हे मोजरमेंट एक तर मान्य कराल का नाही? काय याच्यात भूखंड क्रमांक नाही. कशात? या खालच्या याच्यात. अहो यांना काय दिलंय? ऐका ना, त्याच्यात बोलू आपण. भूखंड क्रमांक ऍज इट इज म्हणले, 65-83, 65 म्हणले का नाही? बरोबर. जर भूखंड सारखेच असतील, व्हाय व्हेरियंट इन मेजरमेंट? व्हाय टेक्निकल? आम्ही नाही सांगू शकणार. टेक्निकल पर्सन लगेच. जर भूखंड क्रमांक तेच असतील, म्हणजे तुम्ही एकच आहे आणि तुमचं पेट नेमणी घेतलं, तुमचं वजन 70 किलो, पेट नेमणी वजन बदलेल का साहेब? नाही बदल. मग भूखंड क्रमांक 65-80 3100 स्क्वेअर मीटर, भूखंड क्रमांक 65-80 2500 स्क्वेअर मीटर, भूखंड क्रमांक 65-80 2100 स्क्वेअर मीटर. व्हाय उत्तर तुमच्याकडे? तुम्ही जजमेंट देऊ शकता याला? नाही. इट इज द प्रॉब्लेम मॅडम. हे पहा, बाकीचे लोक चर्चा करतात की गावात कोणाला घर बांधायचं का यामध्ये. हा संस्थेचा विषय. एक जिल्हा परिषद शाळेची संस्था आहे, धर्मदाय संस्था पण एक संस्था आहे. त्याच्यावर आम्ही पदाधिकारी काम करतो, आमची आमची भूमिका आम्ही मांडणार. शाळेवर जे पदाधिकारी म्हणून काम करतात त्यांनी त्यांची भूमिका मांडावी. परंतु भूमिका मांडत असताना आपण वेगळ्या पद्धतीने जाणं, वेगळ्या पद्धतीने काहीतरी बोलणं, हे आम्हाला पहिल्यापासून नको आहे ना. आम्ही कोणाला बोललेलं पण नाही.
कोणी काय केले त्याला आम्ही तुम्हाला कारणीभूत धरतो. का धरतो? तर आम्ही 2020 पासून तुम्हाला पत्रव्यवहार करतो मॅडम. आम्ही 50 वेळा सांगितलं की तुम्ही स्थळ पाणी करा. आता राहिला विषय 126 पटाचा पुढे जाऊन, त्याच्यात तर मला बोलायचंच नाही मॅडम. शिक्षण अधिकारी म्हणून तुमच्याशी मी बोलतो. 126 पटाला ही 9 वर्ग काय वाईट आहेत, याचं काही शाळा बसण्यास योग्य नाही म्हणून यांनी दाखला दिला आहे का की हे शाळा बसण्यास योग्य नाही म्हणून? आणि तेव्हा दुरुस्तीची मागणी केली तेव्हा 9 वर्ग आपल्याकडे सुस्थितीत आहेत हे यांनी कळवलं आहे का? हे बरंच बाकीचे विषय. परंतु याच्यामध्ये मला सांगा, मी यांना टेक्निकली विचारलं, प्लॉट तेच मेजरमेंट मध्ये व्हेरियंट का, याचं उत्तर द्या. कुस्तोबी असणार म्हणून व्हेरियंट आहे. टोटल वाचा जे मी पण हांडे साहेब, मला काय म्हणायचं, देवस्थानला 65-80 भूखंड दिलेले, हो त्याच्यावर तिथं कोणता भूखंड आहे का, त्याच्याबाबत काय कागदपत्र आहेत? आता हा मुद्दा माझ्या टेक्निकल लक्षात आला. ऐका ना रमेश, हे व्हेरियंट आहे ना, आता हा पुनर्वसनचा प्रश्न आला. मी तुम्हाला विस्ताराने सांगतो ना, ते आम्ही त्याच्यावर भारतातील पुनर्वसन त्याच्यावर निर्णय. सर 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 विस्ताराने सांगतो, ऐका, पुनर्वसन निर्णय घेणार तुम्हाला तेच सांगते. आता मी तुम्हाला विस्ताराने सांगतो, गावातले प्लॉट अलॉटमेंट हे दोन्ही नकाशे पहा, त्याचं मेजरमेंट आहे, तुम्ही स्केल घ्या. मेजरमेंट हे स्केल इथं दिलेलं असतं. सर सर आय एम कॉन्ट्रॅक्टर, इथं स्केल दिलेलं असतं ना. 65-80 म्हणजे ओके चला मान्य. 65-80 31 स्क्वेअर मीटर, 3100 स्क्वेअर मीटर, 31 गुंठे. हा परत खाली लिहिलंय 25 गुंठे खाली परत लिहिलंय 21 गुंठे. एवढं माप आम्हाला 77 गुंठे मोजून द्या. मेजरमेंट भरायला पाहिजे ना. मला काय म्हणायचंय, ऐका, मला मान्य तुम्ही म्हणता नाही, मी शाळेचा भूखंडाचा आणि त्या 16 पट तुमचं समजा घेऊ मी रायटिंग, मी सोडतो विषय. मग तुम्ही कसं म्हणू शकता? हा मग माझं म्हणणंच हे आहे. हा जो मुद्दा आहे सर, आमचं म्हणणं काय आहे, तुमचा हा जो मुद्दा आहे ना, हा जो आहे हा तुम्ही ह्याला विचारायला पाहिजे, टाउन प्लॅनिंगला विचारायला पाहिजे. बरोबर. किंवा आमच्या मुद्द्यामध्ये जर एवढे एवढे स्क्वेअर फूट आहे तर तुम्ही दाखवा. विचारणार ना साहेब, विचारणार ना आम्ही. पण आमचं म्हणणं आत्ता काय आहे की आमची ह्यानुसार अलॉटमेंट लेटरनुसार आमची 77 गुंठे आहे. तुम्ही जे आम्हाला सांगताय ना की तुमची 65 गुंठ्यापुरतेच मालक आहात, तुम्ही जे म्हणताय आत्ता शाळेच्या ह्याच्यामध्ये तुम्ही येत नाही, तसं तुम्ही आम्हाला लिहून द्या. आम्ही काय म्हणतोय, आमची जमीन तुम्ही नका देऊ. शाळेच्या प्लॉटमध्ये तुमचं एकही स्क्वेअर फूट येत नाही, तुम्ही फक्त 65-80 याच्यातच बांधून आहात. तुमचं या प्लॉटमध्ये ते लिखे आम्हाला द्या, आम्ही विषय सोडून देऊ. आम्ही तसं नाही देऊ. द्या ना लेखी. मग आम्ही काय म्हणतो, 65-80 प्लॉटमध्ये येणं काय, आम्ही तुम्हाला निर्णय देतो आता त्याच्यावर. आता हे सगळं पहिलं चित्र आलं आमच्या लक्षात, याच्यावर द्या. कारण मी याच्यावर काय केलंय, तुमची जागी आता ते पण सांगतो. थांब 2 मिनिटं सांगतो मी. आहेच आहेच या हे हायस्कूल आहे ना, तिथपर्यंत 77 गुंठे मोजलेत आम्ही, मोजलेत. त्याच्यावर कोर्टात जायचे सगळे पेपर पण आहेत, नोटिसा पण येतील आता. आणि हा विषय कोर्टात जातो की जागा आमची जागवली पाहिजे. आणि ज्या लोकांनी अशा पद्धतीने, आता दुसरी एक गोष्ट सांगतो तुम्हाला मॅडम, साधी गोष्ट आहे बरं का, आपला वाद नाही काय नाही, पण मी तुम्हाला पटवून देण्याचा प्रयत्न करतो. जी मला शंका आहे ती फक्त तुम्ही बीडीओ साहेब खात्रीशीर सांगा. वाटप कसं झालं 76 ला? 76 ला अलॉटमेंट लेटर आहे गव्हर्नमेंटचं. 76 ला? हो. त्याच्यावर शिकाय 78 ला. हा ते उत्तर ऐका. अजून दुसरा एक माझा विषय प्लीज. 8 जो आहे 168/24 बांधकामाचा 8 आहे, बघा तुम्ही. 8 माझं पाटे 138 एक आहे, 68 एक आहे, नंतर 116 काहीतरी एक आहे. त्याच्यावर बोलतो ना याच्यावर संपूर्ण क्षेत्रफळ भूखंड वाटप संपूर्ण क्षेत्रफळ आहे. ग्रामपंचायत 8 फक्त जिथं बांधकाम आहे असं असतं. हा मी तुम्हाला दाखवू. बघा तुम्ही त्यामध्ये कॅमेरा चालू आहे शाळेचा जो 8. ऐका बिडेव साहेब, परत एकदा मी तुम्हाला सांगतोय, तुम्ही जबाबदार व्यक्ती आहात. मी असं म्हणतो की या शाळेची नोंद 8/24/168 आहे इमारतीची. दुसऱ्या शाळेच्या जुन्नर तालुक्यातल्या नोंदी दाखवतो की 200/50/350 भूखंड, त्याच्यामध्ये 24/68 शाळा असे 8 आहेत शाळेची. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी जर तुमची भूखंडाची मालकी असेल तर त्याच्या फरक पडतो. नियम वेगळे का ग्रामपंचायत? नियम वेगळे असतात का? नियम एकच असतो, पण त्यांनी कोणता निवडायचा तो त्यांचा प्रश्न असतो. असं आहे हो.
ऑन रेकॉर्ड रेकॉर्ड घ्या, ऑन रेकॉर्ड बोलतात ऑन रेकॉर्ड बोलतोय आणि हे सगळं ज्युडिशियल ऐका बोला बोला सेवेला अधिकार आहे किती स्क्वेअर फूटच ग्रामपंचायतला पूर्ण अधिकार नाही नाही रेटचा नाही म्हणत मी तुम्ही परत कन्फ्युजन करताय तुम्ही कन्फ्युजन करताय नीट ऐकून घ्या हा जो ऑटो आहे 24x168 इमारतीचा आहे हे तर मान्य मी तुम्हाला दुसरा ऑटो दाखवतो दुसऱ्या शाळेचा जुन्नरच्या तुमच्या अधीन ऐका ना मी काय ऐका अरे मी काय काय म्हणतोय ते तर ऐकून घ्या विषय आपला फक्त अहो मी काय म्हणतोय ते अहो मी काय म्हणतोय ते ऐका तुम्ही असं गल्लत केलं गल्लत नाही करत मी सांगतोय तुम्हाला मोरे साहेब यांना नाही ऐकायचं मी यांना काय सांगतोय तुम्ही नका ऐकू तुम्ही नका ऐकू मी यांना असं सांगतोय की या उमरज गावामध्ये जिल्हा परिषद शाळेचा आटा आहे 24x168 जागेचा आटा नाही असं माझं म्हणणं आहे जर जागेचा आटा नाही होत तर मी तुम्हाला तालुक्यातले जागेचे आटा शाळेचे 300 उदाहरणार्थ 350x280 भूखंड आणि त्या भूखंडामध्ये 24x68 शाळा इमारत असे असतात बखळ जागेचा सुद्धा आटा असतो युअर काइंड इन्फॉर्मेशन मी ते देऊ शकतो ऑन पेपर इथं बखळ जागेचा आटो नाही आणि मी ट्रस्टच्या वतीनं आम्ही सगळ्यांनी हा आटो खोटा आहे हा आटो नोंदण्यासाठी काय काय कागदपत्र जोडली जर तो संस्थेचा आटो असेल एखाद्या संस्थेची जागा जर द्यायची असेल तर बक्षीसपत्र घ्यावं लागतं त्यांची संमती घ्यावं लागते ते पेपर जोडल्यानंतर आटो नोंद होते ह्या आटोमध्ये कोणत्या प्रकारची कागदपत्रं आम्ही मागितल्यानंतर मिळालेली नाहीत ग्रामपंचायतमध्ये आणि आटो खोटं आहे असं आमचं म्हणणं आहे म्हणणं आहे म्हणणं मांडणं काम आहे हा आटो खरा आहे हा आपल्या प्रशासनाने आम्हाला सिद्ध करून द्यावी प्रशासन जागेच्या मालकी प्रशासन काय सिद्ध करू शकतं का ह्या ह्याच्या जी इमारत आहे त्याचं मोजमाप आणि इथं जे मालक सदरे नाव टाकले ते सिद्ध ते फक्त खोल्यांचंच आहे ना जागेची मालकी कशी काय म्हणतो मालकीचं नकाशा दाखवून नकाशावरनं तुमची जागेची मालकी तुमचं असं म्हणणं आहे की जे नकाशामध्ये जे वर्गीकरण असेल ती मालकी असते असं म्हणणं आहे पुनर्वसन त्याच्यावर सही शिक्का आहे म्हणजे तुम्ही म्हणता पुनर्वसन आहे नाही आहे आता मी तुम्हाला सांगतो ही शाळा तुमची आहे ना जिल्हा परिषदची आहे ना नकाशा काढा तुम्हीच रोवायला पहा नकाशा मी वेरियंट दाखवतो काय त्या नकाशामध्ये काय गार्डन इथं ओपन पेस व्हॉट इज द ओपन पेस ओपन पेसचा अर्थ काय साहेब तुम्ही सांगा टेक्निक हां त्याच्यावर काय करता येतं का ओपन पेस ग्रामपंचायत ओपन पेसचा अधिकारी असं तुमचं असं म्हणणं आहे ना मग ओपन पेसची ही शाळा बांधली तेव्हा ग्रामपंचायतनी त्याला बांधायला काही परवानगी काही वाक्याच्या गोष्टी दिल्या का ओपन पेसमध्ये प्रायव्हेट संस्था उभी राहू शकते का प्रायव्हेट इथं प्रायव्हेट संस्थेचा आटो दाखव का तुम्हाला शासकीय कामासाठी बिगर शासकीय संस्था पण या ओपन पेसवर उभी हे बघा आता मग ते रमेश बोलायला गेलं ना बोला ना तुम्ही बोलायला गेलं नाही बोला बोलण्यासाठी चालू आता इथं गार्डन आहे का तुम्ही बोला पुढं सांगा कुठं गार्डन आहे एवढे उमरज त्याचे पेपर दाखवतो साहेब त्याचे पेपर दाखवतो ना गार्डन दोन म्हणले हो साहेब दाखव मला हो साहेब दोन मिनिटं थांबा ना तुम्ही वादी आमचे प्रतिवादी नाही पण मी काय म्हणतो तुम्ही प्रश्न उपस्थित केला मी सांगतो मी प्रश्न मी सांगतो मी त्याला साक्षीदार सर मी सांगतो ऐका साक्षीदार अरे मी सांगतो ना या गार्डनच्या बाबतीत त्यावेळेस सन्माननीय ट्रस्टचे अध्यक्ष होते त्यांनी पत्रव्यवहार करून पुनर्वसनाशी आम्हाला ट्रस्टला विकासाची कामे करायची जी आहेत इथे हॉस्पिटल शैक्षणिक संस्थेसाठी आम्हाला त्या काळाची गरज आहे म्हणून त्या काळात सन्माननीय ट्रस्टींनी अध्यक्षांनी पुनर्वसन विभागाशी अर्ज व्यवहार करून पुनर्वसन विभागाने हा प्लॉट उमरज ग्रामविकास ट्रस्टला अलॉट केला आहे गार्डनचा प्लॉट आमच्याकडे डॉक्युमेंट आहेत काय म्हणणं आहे तुमचं गार्डन दिसत नाही म्हणले ना गार्डन त्याच्यात आहे त्याच्यात आहे सगळे पेपर आम्ही दाखवतो त्याला आहे आणि जुने ट्रस्टी आहेत ज्या वेळेस माझा जन्म झाला नव्हता ना त्याच्या वेळेसचे ट्रस्टी आहेत त्यांनी करून घेतलेले ते लोक म्हणतात माझा जन्म झाला त्याच ट्रस्टींनी करून घेतलेले गार्डन एक गार्डन दोन आहे ना साहेब मी तुमच्याशी बोलतोय वाद नाही मी त्यांना बोलायला लावा नाही तर मला बोलायला लावा मी तुमच्याशी बोलतोय हाच वाद करतोय हा वाद करण्याची जागा नाही हे याच्यातून यांची मानसिकता दिसते माझं बोलणं झाल्यावर तुम्ही घ्या ना त्यांचं काय म्हणणं असेल हो सर आम्ही येऊ का हो साहेब येऊ का साहेब आम्ही येऊ का याच्यासाठी माणसं ओळख गेली का आम्ही येऊ का इथून नाही आम्ही येऊ का इथून इथून निघू का आम्ही नाही मी माझे पेपर दाखवले
आम्ही म्हणतोय ना तुम्हाला, मला थांबायचं थांबा ते बोला, मी माझं म्हणणं मांडते थांबा ते पण दाखवतो, दोन मिनिटं त्यांचं समाधान होतं रे, बोला ना तुम्ही, तुम्ही काय करता मग मला पाय थांबायचं होतं, मी पहिलं तुम्हाला बोलायला लावलं इथे हे काय अरे ते नाही गार्डनचंच गार्डन दाखवू का दोन मिनटं दाखव, मी काय म्हणतो वाटलं तर मी थांबतो त्यांना बोलून द्या, मी जरा यांना फक्त दाखवायचं तुमचे दोन कागद आहेत दोन मिनिट, नाव काय शांत बसा आणि ऐका दोन मिनटं सगळे जे आहेत ना बरं काय 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 दोन मिनटं सगळ्यांना कुणी बोलवलं नाही तुम्ही कसं काय आले कसं काय कोणाला बोलवलं आपण काय म्हणतो पाच जण या हे असंच कुठं नाही उगाच गर्दी करायची ना आरडाओरड करायची काय का तुम्ही सगळे बाहेर गेल्याशिवाय आम्ही काय बोलणार नाही, हा एकोणती पद्धत साहेब आपल्या ठरल्याप्रमाणे शालेय व्यवस्थापन समितीचे पाच व्यक्ती ट्रस्टीचे पाच व्यक्ती आणि आम्ही शासकीय लोक एवढं सगळे बाहेर जावा विनंती आहे सगळ्यांना, कॅमेरावाल्यांना सुद्धा हे कोणते पद आम्ही आता जातोय कसं होतं आपलं ठरल्याप्रमाणे पाच व्यक्ती याचे पाच व्यक्ती ह्याच गोंधळ घालतात काय नाही नाही पहिले हे कमी झाल्याशिवाय मी काहीच बोलणार नाही त्या गोष्टी नाही मी अर्धा वाट बघणार निघून जाणार तुमचं तुम्ही गावात बसून चालू द्या आम्ही काहीच निर्णय घेऊ शकणार नाही त्याच्यावर पाच व्यक्ती शालेय व्यवस्थापन समितीचे ताबा आणि ट्रस्टीच्या पाच सरपंच ग्रामसेवक आहेत का बोलवले का सरपंच सरपंच ग्रामसेवक हा मूळ अधिकारी असतो कागदपत्र दाखव मी तुमच्याशी बोलतोय सर आता विषय शाळेचा आणि याचा आहे हा मग आता सरपंच ग्रामपंचायत पण थांबायला पाहिजे कोणता मुद्दा हे तरी सांगा चला बाकीचे चला बाहेर चला चला लवकर चला आम्हालाही जायचंय दुसऱ्या कामाला चला नाही साहेब थोडी विनंती राहील बरं काय तुम्हालाही विनंती राहील आम्हाला थोडं चर्चा करू द्या ऐका ना तुमची काय चर्चा आहे ना आम्ही विनंती नाही तुमची पारदर्शक चर्चा असू द्या परत हे खूपच म्हणाल काय झालं काय आमचं म्हणणं काय तुम्हाला थांबवायचं का मीडियाला मीडियाचं आम्ही मालक आहे कसं शालेय व्यवस्थापन समितीचं काय म्हणणं आहे मीडिया थांबवायचा काय आम्ही आल्याला सांगितलं मीडिया थांबवा काय मी आल्याला सांगितलं मीडिया करू नका का करू नका माझं म्हणणं आहे ट्रान्सपरन्सी असावा काय अडचण आहे अडचण काय खोटं काय त्यात आपण काय घाबरायची कारण काय चला सगळं बाकीचं तरी व्हा त्याशिवाय काय निर्णय घेता येणार नाही आणि याच्यातनं काय आहे खूप गर्दी काय करायची आवश्यकता नाही ट्रस्टचे किती जण आहेत दादा एक उलट आम्हाला घ्यावं लागेल चार झाले ठीक आहे आता शालेय व्यवस्थापन समितीचं कोण कोण आहे बाकी आता बाकीचं कोण आहे एवढ्याची आवश्यकता नाही पाच दोन ते पाच जण शक्य शेवटे त्यांचे सेपरेट मुलाखत घ्या ज्यांना माहिती आहे नंतर ओपिनियन घ्या त्यांचं झाली नाही
दोन मिनिट मी फक्त बोलतो आणि निघतो. मी ह्या शाळेमध्ये हेडमास्टर होतो. पहिले बंद करा. 2000 करू आपण. चला मी जातो निघून. आमची काय आवश्यकता नाही तुम्हाला. बाहेर चला.